शिराळा तालुक्यात विशेषतः पश्चिम भागात चांदोली परिसरात सतत मुसळधार पाऊस, काही वेळा अतिवृष्टीचा पाऊस पडत असल्यानं शेळ्यांना बकऱ्यांना एका जागेवर बांधून चालत नाही, त्यांना चराव्यास सोडावं लागतं. सतत पाऊस असल्यानं त्यांना प्लास्टिक कागदाचे प्लास्टिक पोत्यांचे आवरण म्हणून शेळ्यांना बकऱ्यांना पांघरून घालून पावसापासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून अंगावर पांघरून घालून प्लास्टिक कागद शेळ्या बकऱ्यांना बांधून चराव्यास सोडतात. पांघरून घातल्यानं त्यांचं पावसापासून संरक्षण होतं, तसंच ते आजारी पडत नाही म्हणून त्यांना पांघरून घालून चरण्यासाठी सोडत असल्याचं बकरी शेळी पालक प्रकाश पाटील यांनी बोलताना सांगितलं. माझं नाव प्रकाश पाटील, मी चांदोलीमधून मुलाखत देत आहे. तर आमच्याकडं 4 दिवसापासून अतिशय पाऊस जास्त आहे, त्यामुळे आम्ही शेरड्यांना पांघरून घालून जनावरांनी असं रानामध्ये सोडतो. थंडीमुळं त्यांना जास्त त्रास होतो आणि भरपूर अतिशय प्रमाणात जास्त पाऊस आहे. दिवसाला जवळजवळ 100 मिलीमीटर पाऊस पडत आहे आमच्याकडे आता सध्या चालूला. 12 तासात 24 तासात 144 मिलीमीटर काहीतरी पाऊस आता झालेला आहे आणि आज 4 दिवसापासून असा पाऊस पडत आहे. हां बोला. माझं नाव किसाबाई लवार मंदूर. शेरडा आणले ते पाऊस लय हाय, पण आता शेरडातनी चारायसाठी का नाही पावसातनं कांबरून अंगावर गाठलंय आणि आणले ते